अर्थशास्त्र इयत्ता 12वी। आपण चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत, पुरवठ्याचे विश्लेषण। या धड्याचा अभ्यास करत असताना आपण मागच्या तासामध्ये पाहिलेलं आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक। त्यामध्ये वेगवेगळ्या किमतीला एक विक्रेता किती वस्तू विकायला आणतो याचा तक्ता आणि त्यावरून आलेख काढला होता। आज आपल्याला बाजार पुरवठा पत्रक हा घटक पाहायचा आहे। बाजार पुरवठा पत्रक म्हणजे काय? तर विशिष्ट कालावधीमध्ये बाजारातील वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व विक्रेते किती वस्तू विकायला आणतात याचं पत्रक असतं किंवा तक्ता असतो। म्हणजे एकच वस्तू असते आणि या वस्तूचा वेगवेगळ्या किमतींना पुरवठा करणारे जेवढे विक्रेते आहेत तेवढ्या सर्व विक्रेत्यांच्या पुरवठ्याची बेरीज करायची, म्हणजे बाजार पुरवठा पत्रक कळतं किंवा बाजाराचा पुरवठा कळतो। तर या ठिकाणी आपल्याला हा तक्ता पाहायचा आहे। यामध्ये समजा एक वस्तू आहे, तिची किंमत दिलेली आहे 10, 20, 30, 40 आणि 50, ही किंमत रुपयामध्ये असणार आहे। त्यानंतर आपल्याला बाजार पुरवठा पत्रक पाहायचं आहे। असं समजा की बाजारामध्ये तीनच विक्रेते, असंख्य विक्रेते असतात, पण असं समजूया की त्या बाजारामध्ये तीनच विक्रेते आहेत, अ विक्रेता, ब विक्रेता आणि क विक्रेता। तर या वेगवेगळ्या किमतींना अ विक्रेता किती पुरवठा करतो, ब विक्रेता किती पुरवठा करतो आणि क विक्रेता किती पुरवठा करतो हे पाहू। आणि मग या तीनही विक्रेत्यांच्या पुरवठ्याची बेरीज केली की आपल्याला बाजार पुरवठा कळतो। म्हणजे या ठिकाणी अ विक्रेता आणि ब विक्रेता आणि क विक्रेता, म्हणजे अ न केलेला पुरवठा, ब विक्रेत्याने केलेला पुरवठा आणि क विक्रेत्याने केलेला पुरवठा यांची बेरीज करायची। तर या ठिकाणी असं आपण समजू की वस्तूची 10 रुपये किंमत असताना अ विक्रेता 100 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो, ब विक्रेता 200 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो आणि क विक्रेता 300 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो। तर आपल्याला आता बाजार पुरवठा काढायचा आहे। कसा? अ अधिक ब अधिक क, 100 अधिक 200 अधिक 300, बाजार पुरवठा किती झाला मग? 600 किलोग्रॅम। 20 रुपये किमतीला अ विक्रेता 200 वस्तू विकायला आणतो, क विक्रेता 300 वस्तू विकायला आणतो, तर ब विक्रेता 300, क विक्रेता 400। बाजार पुरवठा किती होईल मग? अ अधिक ब अधिक क, म्हणजे 900 पुरवठा हा बाजाराचा आहे। 30 रुपये किंमत असताना अ विक्रेता 300 वस्तू विकायला आणतो, ब विक्रेता 400 वस्तू विकायला आणतो आणि क विक्रेता 500 वस्तू विकायला आणतो। बाजार पुरवठा किती येईल? अ अधिक ब अधिक क, 300 अधिक 400 अधिक 500 बरोबर 1200। तर 1200 हा काय आहे? बाजाराचा पुरवठा। 40 रुपये किंमत असताना अ विक्रेता 400 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो, ब विक्रेता 500 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो आणि क विक्रेता 600 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो। तर आता बाजाराचा पुरवठा किती येईल? 400 अधिक 500 म्हणजे 900 अधिक 600 म्हणजे किती? 1500। तर हा झाला बाजाराचा पुरवठा। आता 50 रुपये किंमत असताना अ विक्रेता 500 वस्तू विकायला आणतो, ब विक्रेता 600 वस्तू विकायला आणतो आणि क विक्रेता 700 किलोग्रॅम वस्तू विकायला आणतो। तर बाजाराचा पुरवठा किती येईल? 500 अधिक 600 1100 अधिक 700 1800। तर अशा पद्धतीने आपल्याला बाजाराचा पुरवठा काढता येतो। कसा काढायचा?
बाजारामध्ये जेवढे विक्रेते आहेत तेवढ्या विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठ्याची बेरीज करायची। आता इथे आपण फक्त तीनच विक्रेते घेतले तर प्रत्येक किमतीला अनी केलेला पुरवठा, बनी केलेला पुरवठा, कनी केलेला पुरवठा बेरीज केली की बाजाराचा पुरवठा कळतो। तर अशा प्रकारे आपल्याला बाजार पुरवठा पत्रक हे समजून घेता येईल। आणि अजून एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायची की वस्तूची किंमत कमी असताना कोणताही विक्रेता कमी पुरवठा करतो आणि वस्तूची किंमत जशी जशी वाढते म्हणजे 20 रुपये होते, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये तसतसं प्रत्येक विक्रेता म्हणजे अ, ब आणि क वस्तूचा पुरवठा वाढवताना दिसतो। म्हणजे कमी किमतीला कमी पुरवठा आणि जास्त किमतीला जास्त पुरवठा केला जातो। तर हे या पत्रकावरून आपल्याला समजतं आणि बाजार पुरवठा काढण्यासाठी वैयक्तिक किंवा पुरवठ्याची बेरीज करावी लागते किंवा सर्व विक्रेत्यांच्या पुरवठ्याची बेरीज करावी लागते। आता हाच जो पुरवठा तक्ता आहे तो आपल्याला आकृतीच्या सहाय्याने सुद्धा स्पष्ट करता येतो। तर आता आपण आकृती पाहू। तर उभा हा जो अक्ष आहे उभा, त्याला अ नाव दिलेलं आहे, याच्यावरती वस्तूची किंमत घेतलेली आहे रुपयांमध्ये 10, 20, 30, 40 आणि 50। तर हा जो आडवा अक्ष आहे याला क्ष अक्ष म्हणतात, याच्यावरती पुरवठा घेतलेला आहे। आता हा पुरवठा घेत असताना आपण हे जे अंतर घेतलेलं आहे ते 300 च्या पटीत घेतले, 300, 600, 900, कारण या ठिकाणी आपल्याला 600, 900, 1200, 1500, 1800 असे संख्या घ्यायच्या, त्यामुळे आपण 300 चं 1 सेंटीमीटर बरोबर 300 असं माप घेतलेले। तर याप्रमाणे आपण क्ष अक्षावरती पुरवठा दर्शवलेला आहे 300, 600, 900, 1200, 1500 आणि 1800। तर आता आपल्याला वक्र काढायचा आहे, बाजार पुरवठा वक्र। आता या ठिकाणी पहा, 10 रुपये किमतीला 600 इतका पुरवठा आहे, फक्त हे सोडून द्यायचं, याचा विचार नाही करायचा। बाजार पुरवठा आणि किंमत या दोन रखान्यांचा आकडे घेऊन आपल्याला वक्र काढायचा आहे। तर 10 रुपये किमतीला 600 पुरवठा, तर ही 10 रुपये किंमत, हा 600 पुरवठा, हा जो बिंदू आहे तो घ्यायचा आणि त्याला गोल करायचा। 20 रुपये किमतीला 900 पुरवठा, ही 20 रुपये किंमत, इथून सरळ जायचं आणि 900 वरून सरळ यायचं, ह्या दोन रेषा जिथं छेदतात तो पॉइंट घ्यायचा, त्याला गोल करायचं। 30 रुपये किमतीला 1200 पुरवठा, ही 30 रुपये किंमत, सरळ जा 1200 वरती या, इथं जिथं हे दोन रेषा छेदतात तो पॉइंट घ्यायचा। 40 रुपये किमतीला 1500 एवढा पुरवठा आहे, ही 40 रुपये किंमत, सरळ जायचं, हा जो पॉइंट असतो तो घ्यायचा, त्याला गोल करायचं। 50 रुपये किमतीला 1800 पुरवठा, ही 50 रुपये किंमत, 1800 पुरवठा, इथून सरळ या, या दोन रेषा जिथं छेदतात तिथे पॉइंट घ्यायचा, गोल करायचं। आता हे जे पॉइंट आहे ते आपल्याला एका रेषेने जोडायचे। याला नाव द्या प, प। हा जो वक्र तयार झालेला आहे तो बाजार पुरवठा वक्र आहे आणि हा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरती जाणार आहे। आता हा डावा हात, हा उजवा हात, हा डावा हात उजवा, डावीकडून उजवीकडे वरती जाणार आहे। याचा अर्थ काय होतो, तर कमी किंमत असताना बाजार पुरवठा हा कमी आहे आणि जास्त किमतीला बाजार पुरवठा हा जास्त आहे, म्हणून हा जो प प वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वर चढणार असतो। यावरून काय स्पष्ट होतं, किंमत आणि पुरवठा यांच्यात समसंबंध आहे, याचा अर्थ कमी किमतीला कमी पुरवठा आणि जास्त किमतीला
जास्त पुरवठा। तर अशा प्रकारे आपल्याला या बाजार पुरवठा पत्रक पाहता येईल आणि या पत्रकावरून बाजार पुरवठा वक्र आपल्याला दाखवता येईल। या पुढील प्रश्न आपण पाहू, पुरवठ्याचे निर्धारक म्हणजे पुरवठा कोणत्या घटकावरती अवलंबून असतो किंवा पुरवठा ठरवणारे कोणते घटक आहेत, असं तीनही प्रकारे विचारलं तरी त्याचं उत्तर हे सेम असेल। तर पुरवठ्याचे निर्धारक म्हणजे पुरवठा नेमका कोणत्या घटकांमुळे ठरतो किंवा कोणत्या घटकामुळे बदलतो हे घटक आपल्याला पाहायचे आहे। यामध्ये पहिला घटक आहे वस्तूची किंमत। तर वस्तूची किंमत हा पुरवठा ठरवणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आताच आपण पुरवठा पत्रकामध्ये पाहिलं की किंमत कमी असेल तर पुरवठा सुद्धा कमी असतो आणि किंमत जास्त असेल तर पुरवठा हा जास्त केला जातो। विक्रेता पुरवठा करत असताना बाजारात त्या वस्तूला किती किंमत आहे याचा विचार करून पुरवठा करत असतो, कारण कमी किमतीला जर वस्तू विकल्या तर त्याला कमी नफा होतो आणि जास्त किमतीला जास्त वस्तू विक्री केल्या तर जास्त नफा मिळतो। त्यामुळे वस्तूचा पुरवठा ठरवणारा पहिला अतिशय महत्त्वाचा घटक आहे वस्तूची किंमत। तर किंमत कमी असेल तर पुरवठा कमी केला जातो आणि किंमत जर जास्त असेल तर जास्त पुरवठा केला जातो। त्यानंतर दुसरा घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती। आता तंत्रज्ञानाच्या स्थितीवरती सुद्धा पुरवठा अवलंबून असतो, म्हणजे उत्पादन करण्याचे जे तंत्रज्ञान आहे यंत्रसामग्री आहे ही जर सुधारित असेल, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा जर वापर केला तर कमी काळात जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं। त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर पुरवठा हा वाढत असतो। त्यामुळे तंत्रज्ञानाची स्थिती या घटकावरती सुद्धा पुरवठा किती होतो आहे हे निश्चित होतं, म्हणजे हा घटक सुद्धा पुरवठा निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे तंत्रज्ञानाची स्थिती। आधुनिक तंत्रज्ञान असेल तर पुरवठा निश्चितच जास्त होणार आहे। त्यानंतर आपण पाहू उत्पादन खर्च। पुरवठा निर्धारित करणारा हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे। किती वस्तू तयार करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो किती आहे, तर हा जो उत्पादन खर्च असतो तर हा उत्पादन खर्च जर वाढला तर पुरवठा कमी होतो आणि उत्पादन खर्च जर कमी झाला तर पुरवठा वाढतो। उदाहरण जर घ्यायचं झालं तर कापड तयार करायचं असेल तर त्याला कच्चा माल, मजूर लागतात, यंत्रसामग्री लागते, हे जे वस्तू तयार करण्यासाठी येणारे हे जे खर्च आहे तर हे खर्च वाढले, उत्पादन घटकांच्या जर किमती वाढल्या तर वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च सुद्धा वाढतो आणि या वाढीव खर्चामुळे उत्पादक त्या वस्तूचं उत्पादन आणि पुरवठा कमी करतो। समजा कापसाची किंमत जर वाढली, मजुरांची मजुरी वाढली तर कापड तयार करण्याचा खर्च म्हणजेच कापडाचा उत्पादन खर्च हा कमी होतो, सॉरी वाढतो, आणि खर्च वाढल्यामुळे उत्पादक कापडाची निर्मिती कमी करतो, म्हणजेच काय कापडाचा पुरवठा हा कमी होईल। केव्हा कमी होईल? उत्पादन खर्च वाढला तर। आणि समजा उलट झालं, कापसाच्या किमती कमी झाल्या, मजुरांची मजुरी कमी झाली, विजेचे दर कमी झाले तर वस्तू तयार करण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा कमी होतो आणि मग कमी खर्चामुळे उत्पादक ती वस्तू जास्त तयार करतो। म्हणजे काय, उत्पादन खर्च जर घट झाली, उत्पादन खर्च जर कमी झाला तर उत्पादन वाढतं आणि पुरवठा सुद्धा वाढतो। म्हणून पुरवठा निर्धारित करणारा उत्पादन खर्च हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, या घटकावरती सुद्धा पुरवठा अवलंबून असतो। यानंतर आपण चौथा घटक पाहूत पायाभूत सुविधा। प्रत्येक देशामधील पायाभूत सुविधा कशा प्रकारच्या आहेत त्याच्यावरती त्या देशातील पुरवठा अवलंबून असतो।
आता पायाभूत सुविधा म्हणजे काय हे आपण 11वीत शिकलो की नाही. पाया म्हणजे बेस, मूलभूत सुविधा, त्या देशाच्या विकासासाठी, उत्पादन वाढीसाठी त्या देशामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्यांना पायाभूत सुविधा असं म्हणतात. उदाहरण, वीज, वाहतूक, दळणवळण किंवा आरोग्य आणि शिक्षण, त्या आपल्या पायाभूत सुविधा आहेत. या सुविधा जर जास्त असतील देशात, म्हणजे ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असेल, वाहतुकीची सोयी असेल, वाहतुकीची साधनं असतील किंवा संपर्काची साधनं जर देशात मोठ्या प्रमाणात आणि विकसित झालेली जर असतील, तर त्या देशामधल्या उत्पादन वाढीमध्ये वाढ होत असते किंवा उत्पादन वाढीचा वेग हा जास्त असतो. म्हणून कोणत्याही वस्तूच्या उत्पादनामध्ये पायाभूत सुविधा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. जर पायाभूत सुविधा विपुल प्रमाणात, भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील तर पुरवठा सुद्धा वाढतो, उत्पादन वाढतं आणि त्यामधून पुरवठा वाढत असतो. पण या जर सुविधा नसतील किंवा त्यांची कमतरता असेल, म्हणजे ऊर्जा निर्मिती नसेल. आता कोणतीही वस्तू तयार करायची असेल तर लाईट लागते, कारण आपली यंत्रसामग्री सध्या लाईटवर चालते. त्यामुळे ऊर्जा, वाहतुकीची साधने, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक ही वाहतुकीची साधने आहेत आणि संपर्काची साधने. तर या सगळ्या सुविधा जर कमी प्रमाणात असतील तर त्या देशातील वस्तूचं उत्पादनही कमी होत असतं आणि त्यामुळे पुरवठा सुद्धा कमी होत असतो. त्यामुळे पुरवठा ठरवणारा हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, पायाभूत सुविधा. त्यानंतर पाचवा घटक पाहू, सरकारची धोरणे. सरकारच्या धोरणांवरती सुद्धा देशातील उत्पादन अवलंबून असतं. आता सरकारची कोणती धोरणं असतात, तर सरकारचं कर विषयक धोरण असतं, सरकारचं औद्योगिक विषयक धोरण असतं किंवा सरकारचं अर्थसहाय्य, अर्थ म्हणजे पैसा, तर पैसा पुरवण्याचं किंवा कसा पुरवठा होईल याच्या संदर्भात सुद्धा धोरण असतं. ही जी सरकारची धोरणं आहेत ही जर उत्पादनासाठी जर अनुकूल असतील तर त्या देशातील उत्पादनात वाढ होत असते किंवा वस्तूच्या उत्पादनात वाढ होते. पण हे जे सरकारचं धोरण आहे हे जर प्रतिकूल असेल, अनुकूल नाहीये, फायद्याचं नाही, तर जर प्रतिकूल धोरण असेल तर वस्तूचा पुरवठा हा कमी होत असतो. उदाहरणार्थ जर सरकारने कर वाढवले, कराचे दर वाढवले, उत्पादन कर वाढवला, तर उत्पादकाला काय होतो, तो जास्तीचा खर्च द्यावा लागतो किंवा उत्पादकाला त्यासाठी जास्त पैसे लागतात, म्हणून तो उत्पादन कमी करतो. जर हेच कर सरकारने कमी केले, उत्पादनावरील कर कमी केला, परवाने धोरण समजा शिथिल केले, भरपूर अर्थसहाय्य केलं, त्याचे व्याज दर जर कमी ठेवले, अशा प्रकारचं अनुकूल धोरण जर असेल तर उत्पादक काय करतो, आपला पुरवठा हा वाढवतो, उत्पादन वाढवतो आणि त्यानंतर पुरवठा वाढत असतो. म्हणून सरकारच्या धोरणावरती सुद्धा पुरवठा अवलंबून असतो. सरकारची धोरण अनुकूल असतील तर पुरवठा वाढेल, सरकारची धोरण प्रतिकूल असतील तर पुरवठा कमी होईल. तर अशा प्रकारे पुरवठ्यावर परिणाम करणारा हा सुद्धा एक घटक महत्त्वाचा आहे, सरकारची धोरणे. त्यानंतर पुढचा घटक पाहू, नैसर्गिक परिस्थिती. आता नैसर्गिक परिस्थितीवरती सुद्धा पुरवठा अवलंबून असतो, कारण आपल्या देशामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये अन्न, धान्य, भाजी, फळं, फुलं यासारखं जे उत्पादन होतं ते नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतं. जर नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल, चांगला पाऊस पडलाय, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, स्वच्छ हवा आहे, अनुकूल वातावरण आहे, तर काय होईल, शेतीमधलं उत्पादन हे वाढेल आणि त्यामधून पुरवठा वाढेल. पण जर ही नैसर्गिक परिस्थिती जर अनुकूल नसेल, म्हणजे सारखा दुष्काळ पडतो आहे किंवा पिकांवरती सारखी रोगराई पसरते, अवकाळी पाऊस पडतो आहे किंवा पाऊस पडतच नाही, अशी जर नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर शेतीमधलं उत्पादन हे सुद्धा कमी होतं आणि उत्पादन कमी झालं की आपोआप पुरवठा सुद्धा कमी होतो. म्हणून पुरवठा निर्धारित करणारा नैसर्गिक परिस्थिती हा सुद्धा घटक तितकाच महत्त्वाचा आहे. नैसर्गिक परिस्थिती अनुकूल, पुरवठा जास्त.
नैसर्गिक परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर पुरवठा कमी होतो, अशा प्रकारे या घटकाचा पुरवठ्यावरती परिणाम होत असतो। आणि हा जो आपला शेवटचा घटक आहे, भविष्यकालीन किमतीचा अंदाज। तर भविष्यकालीन किमतीच्या अंदाजावरती सुद्धा पुरवठा अवलंबून असतो। आता भविष्यकाळाचा अंदाज म्हणजे काय, तर काही दिवसांनंतर त्या वस्तूची किंमत काय बदलणार आहे याच्यावरती आजचा पुरवठा अवलंबून असतो। समजा असं लक्षात आलं विक्रेत्याच्या की 8 दिवसांनी आपल्या वस्तूला किंमत वाढवून मिळणार आहे, म्हणजे काय भविष्यामध्ये आपल्या वस्तूची किंमत वाढणार आहे असं जर विक्रेत्याला अंदाज आला तर तो काय करतो, ती वस्तू कमी विकायला काढतो, त्याचा साठा जास्त करतो। म्हणजे भविष्य काळात त्या वस्तूची किंमत वाढणार असेल तर आजचा पुरवठा कमी होतो, कारण भविष्यात त्या वस्तूचा पुरवठा जास्त करून जास्त किमतीला जास्त वस्तू विकण्यासाठी विक्रेता साठा जास्त करतो, पुरवठा कमी करतो। तर अशा प्रकारे भविष्यकालीन किमतीचा अंदाज जरी आला तरी सुद्धा त्याचा परिणाम पुरवठ्यावरती होत असतो। याची उलट बाजू, जर भविष्य काळामध्ये आपल्या वस्तूची किंमत कमी होणार आहे असं जर विक्रेत्याच्या लक्षात आलं तर तो काय करतो, आजच वस्तू जास्त विकायला काढतो, कारण आजची किंमत आहे ती किंमत उद्या राहील का नाही किंवा 4 दिवसांनी राहील का नाही सांगता येणार नाही, ती अजून कमी होणार आहे असं जर त्या विक्रेत्याला अंदाज आला, भविष्याचा जर अंदाज आला तर तो आजच किंवा वर्तमान काळातच ती वस्तू जास्त विकायला आणतो, म्हणजे तिचा पुरवठा हा जास्त करतो। अशा प्रकारे भविष्यकालीन किमतीचा अंदाज जर उत्पादकाला किंवा पुरवठा करणाऱ्याला आला तर त्याचा परिणाम वर्तमान काळातील किंवा आजच्या पुरवठ्यावरती त्याचा परिणाम होत असतो। तर अशा प्रकारे आपण पुरवठ्याचे निर्धारक पाहिलेले आहेत। किंवा याला दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की पुरवठा कोणत्या घटकांमुळे ठरतो, किंवा असाही प्रश्न येईल पुरवठा कोणत्या घटकावर अवलंबून असतो, असे तीनही प्रकारचे प्रश्न आले तरी याचं उत्तर हेच असणार आहे, सेम असणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण पुरवठ्याचे निर्धारक हा घटक पाहिला।